आइए आपका स्वागत है, मेरा नाम डॉक्टर दीपक केलकर, मैं मनोविकार सेवा रोग सम्मोहन तथा व्यसन मुक्ति लगी हूँ, महाराष्ट्र में अपना प्रैक्टिस करता हूँ। कभी दूर दूर से हमारे यहाँ लोग आते रहते हैं, थक जाते हैं, मेडिसिन लेते रहते हैं और फिर हमारे पास में आते हैं कि चलो भाई आखिरी का भी आपके पास में इलाज करें। फिर हमें भी जरा प्रेशर आता है कि चलो भाई आखिरी का इलाज बोल रहे हैं, इतने दूर से आया हुआ है, फिर हमको उसका इलाज करना है, अभी कैसा होगा क्या होगा। तो मैं ऐसे आपको कुछ केस स्टडी बताता हूँ कि जिसमें हमने हमारा पूरा क्लिनिकल ताकत, हमारी पूरा क्लिनिकल जो एक्यूमेंट था, नॉलेज था, पूरा लगा के बहुत उसके ऊपर मेहनत करके पेशेंट को ठीक किया। जब पेशेंट ठीक हो जाता है तो उनको भी अच्छा लगता है, हमको भी अच्छा लगता है, लगता है कि चलो भाई ये इतने दिन आगे हमारे पास में रहे, हमारा जो हार्डवर्क था उसका फल हमको मिल गया। ताइए उसके बारे में लेते हैं। नमस्कार, मैं डॉक्टर सुनील खराटे, गेल्या 14 वर्षापासून केळकर हॉस्पिटल रामदासपेठ अकोला महाराष्ट्र येथे सेवा देत आहे। आमच्याकडे दारू व्यसनमुक्ती, मानसिक आजार, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन लागलेले पेशंट, लहान मुलांच्या समस्या, वृद्धांच्या समस्या आणि मानसिक आजाराने जे त्रस्त आहेत अशा लोकांवर आम्ही उपचार करतो। आज आपल्या समोर आहे एक 72 वर्षाचा रुग्ण आहे। धकाधकीच्या जीवनात काय होते की घरात वृद्ध प्रत्येकाच्या घरात असतात पण त्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही, ते विसरभोळेपणा करतात, चिळचिळ करतात, त्यांना भान राहत नाही, अशा वेळी कुठं जावं, कोणत्या डॉक्टरकडे जावं हे समजत नाही, तर त्यांना आमच्याकडे घेऊन या। मी त्यांची लक्षणं सांगतो की काय होते की वयाच्या 50-60 वर्षानंतर जेव्हा पेशंट वृद्धापकाळाकडे वळतो त्यावेळी त्याला डिमेन्शिया नावाचा आजार होतो। या आजारात असं होते की रुग्ण स्वतःचं काहीच करू शकत नाही, रुग्णाला भान राहत नाही, कुठल्याही गोष्टीची आठवण राहत नाही, आपण काय करतो आहे, कुठं जातो आहे याचं भान राहत नाही। अशा वेळी रुग्ण त्रस्त होतो, त्याचबरोबर घरातील लोकसुद्धा त्रस्त होतात। आपल्यासोबत जे आहे त्यांच्यासोबत मी आज तुम्हाला रुग्ण दाखवतो आहे डिमेन्शियाचा। नमस्कार काका। नमस्कार। कुठून आले? पिंपळखुट्यो। पिंपळखुट्यावरून काय त्रास आहे आपल्या पेशंटला सांगू शकाल? हो, आपल्या पेशंटले बाबा मानसिक कम आहे, त्याच्यानं घरात ते मन नाही लागत। अच्छा। काही नाही, कोणतं काम करावं वाटत नाही। अच्छा। त्याच्यासाठी मग त्याच्यासाठी तुमच्या इकडे आणलं आम्ही। भान राहत नाही? भान नाही, विसरते सगळं काही। वय किती आहे पेशंटचं? 62। 62 वर्ष। बरं, किती वर्षापासून आजार आहे हा? ह्या झालं 5 वर्षापासून। 5 वर्षापासून? इतके दिवस तुम्हाला माहिती नव्हतं का? आलो होतो इथं। अच्छा। इथं आलो होतो तर पोराची तब्येत बळकल्याच्यामुळं मी नंतर ते इले मांग ठेवलं, पोरा दुरुस्त करणं लावलं होतं। अच्छा, म्हणजे मुलगा तुमचा पेशंट आहे? हा, पेशंट आहे। आणि आपलीच औषध चालू आहे? नाही, त्याची नागपूरहून आहे। अच्छा। आता किती दिवस झाले भरती होऊन? 4 दिवस झाले। आता काही फरक वाटतोय का? घरच्या पक्षी लय फरक आहे। झोप वगैरे लागून राहिली, पिशाब तिथंच करे, संडासी तिथंच करे। अच्छा। ते आता बंद आहे, आता सगळं व्यवस्थित आहे। मी तुम्हाला पेशंट दाखवतोय, तुमच्या कोणत्या पेशंट आहे? तुमचे कोण आहे? नातं? पत्नीच आहे। पत्नी आहे। हे बा, ह्या पेशंट आहेत, आता बोलू शकतात की नाही मला माहित नाही, बोलतील की नाही। काय नाव तुमचं? भान राहत नाही पेशंटला, मी पहिले बोललो व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना तुम्हाला पूर्वी सांगितलं की पेशंटला भान राहत नाही आणि पेशंटची लघवी संडास सुद्धा कपड्यात होती आणि 4 दिवस फक्त आमच्याकडे आणला आहे, 4 दिवस झाले आहे फक्त भरती करून, पण पेशंटला चांगल्यापैकी आराम आहे। असा जर तुमच्या आजूबाजूला कोणी पेशंट असेल, गावात पेशंट असेल, तर त्यांना नक्की आमच्याकडे घेऊन आहे। आमच्याकडे व्यवस्था अशी सुद्धा आहे की तुम्ही जर राहू शकत नसाल, पेशंटच्या सोबत राहायची जर तुमची इच्छा नसेल, तर पेशंटला एकट्याला आपण ठेवू, त्या पेशंटचं सर्व आम्ही पाहू, त्या पेशंटचं जेवण, झोपणं, औषध पाण्याची व्यवस्था, सगळ्या प्रकारची व्यवस्था आमच्याकडे आहे। असं जर तुमच्या आजूबाजूला कोणी जर असलं तर त्याला घेऊन या। आमचा उद्देश आहे की संपूर्ण भारतातील जे मनोरुग्ण आहेत त्यांना रोगमुक्त करणे, जे दारू व्यसनी आहेत, आणखी कुठल्या प्रकारचं व्यसन करतात त्यांना व्यसनातून मुक्त करणे आणि जे सक्षम आहेत त्यांना अधिक सक्षम करणे हा हेतू आहे। व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। नमस्कार। ये व्हिडिओ आपको अच्छा लगा तो जरूर शेयर करो, सब्सक्राइब करो, लाइक करो। थैंक यू वेरी मच।